चोपड़ा तालुक्यातील शिवसेनेच्या 250 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य व विद्यमान सरपंच यांचाही समावेश आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला चोपड़ा तालुक्यामध्ये बळ मिळाले आहे अशी भावना गिरीश महाजन यांनी या प्रसंगी व्यक्त केली आहे। नाही, ठिकठिकाणी स्थानिक नेत्यांना आपण बघतात की राज्यामध्ये या महाविकास आघाडीला सगळे लोक कंटाळलेले आहेत। आपण बघतात कुठेच कोणामध्ये ताळमेळ नाहीये। एसटीचा संप किती चिघळला, कसा चिघळला आपण बघतात। कोणी समन्वयक नाहीये, कोणी बोलणारा नाहीये, कोणी मंत्री त्यांना जाऊन भेटत नाहीये, कोणीच बोलत नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीत तीच अवस्था आहे, विद्यार्थ्यांची तीच अवस्था आहे, सर्वसामान्य माणसाची तीच अवस्था आहे। म्हणजे या राज्याला अगदी राम भरोसे सोडून देण्यात आलेलं आहे। काही नाही, फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच आर्यन खान आणि वानखेडे वानखेडे। मला वाटतं दुसरं कुठलंही काम या पक्षामधल्या मंत्र्यांना सत्ताधारी पक्षाच्या राहिलेलं नाही। जनतेकडे कोणी बघायला तयार नाही। एसटी कर्मचारी जवळपास 38 लोकांनी आत्महत्या केल्यात, त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही। मात्र उत्तर प्रदेशमध्ये 4 शेतकरी गाडीखाली चिरडले गेलेत आणि म्हणून महाराष्ट्र बंद। पण या ठिकाणी 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, एसटीमध्ये लटकून मेलेत, त्यांच्याकडे कोणी मंत्री बघायला तयार नाही, त्यांच्याकडे जायला तयार नाही, ढुंकून बघायला तयार नाही। इतकी वाईट अवस्था आज या राज्यामध्ये आहे। म्हणजे नुसतं राजकारणच करायचं आणि म्हणून आम्ही आता महाराष्ट्र बंद पाडू, पण बरं या इथे काय? इथे शेतकरी दररोज आत्महत्या करतायत, त्यांना कोण बघणार आहे? कर्मचारी आत्महत्या करतायत, त्यांच्याकडे कोण बघणार आहे? आणि म्हणून मला वाटतं या राज्यामध्ये खरं इतकी वाईट परिस्थिती आजपर्यंत कधी आली नसेल, इतकी वाईट परिस्थिती या राज्यामध्ये या महाराष्ट्र विकास आघाडीने केलेली आहे।